जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण काय बघणार आहोत, तर परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय ते बघणार आहोत. इथे बघा, मी दोन लाईन्स काढलेल्या आहेत, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, लक्षात आहे. आणि इथे जर अँगल कोन आहे तो 90 डिग्री आला, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, परपेंडिक्युलर लाईन म्हणणार. हे बघा मी चेंज करतो, बघा इथे इथे चेंज झाल्यावर मी ही पण लाईन ऑटोमॅटिकली चेंज करण्याची हे केलेलं आहे. तर इथे काय होतं, अँगल सेम राहतो, या लाईन काय सांगा परपेंडिक्युलर आहे जसं आपण म्हणू शकतो. इथे बघा काय होते, ही लाईन केली की दोघांमधला अँगल चेंज होत नाही आहे. हे मी मूव्ह करतोय, तुम्ही अशा वेगवेगळ्या काढा बघा, लाईन काढून बघा. समजा अशी एक लाईन काढली, अशी एक लाईन काढली, त्याच्या दोघांमधला अँगल जो आहे तो परपेंडिक्युलर आहे का नाही तो तुम्ही काय करायचं आहे, पहिल्यांदा बघायचं आहे. परपेंडिक्युलर म्हणजे काय, समजलं, दोन लाईन मध्ये जो अँगल असतो. आता इथे 90 डिग्री आहे, डेफिनेटली इथे पण 90 असणार, इथे पण 90 असणार, इथे पण 90 असणार, ओके. म्हणजे जेव्हा अँगल जेव्हा 90 डिग्री असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, परपेंडिक्युलर लाईन म्हणणार आहे. मी काय करतो, मला दोन पॉइंट घेतो, इथे एक पॉइंट, मी काय करतो, एक लाईन घेतो, ही आपली लाईन झाली. मला इथे परपेंडिक्युलर काढायचं, तर मी काय करणार आहे, परपेंडिक्युलर लाईन काढू शकतो. इथे मी ही परपेंडिक्युलर लाईन आहे, कारण हा जो अँगल बनणार ना, समजा मी हे केलं, हा जो अँगल आहे तो काय असणार आहे, समजा 90 डिग्री असणार आहे, ह्याला लाईन परपेंडिक्युलर म्हणणार. आणि एक लाईन काढतो बघा, इथे मी समजा काढलं, तर हा आपला काय झाला, समजा परपेंडिक्युलर लाईन झाली, ओके. ए बी नावाची लाईन काढलेली आहे, ओके. आणि त्याच्यावर एक मी सी पॉइंट घेतलेला आहे, आणि इथून मला काय करायचे, परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे. तर तुम्ही बघा, तुमच्याकडे एक सेट स्क्वेअर असतो बघा, अशा प्रकारचा दोन सेट स्क्वेअर असतात, त्याच्यातला समजा हा स्क्वेअर आपण घेतला, आणि इथे मला परपेंडिक्युलर लाईन काढायची असते, मी काय करणार आहे, हा बरोबर या पॉईंटकडे ऍडजस्ट करणार आहे बघा, बरोबर मी काय करणार, पॉईंटकडे ऍडजस्ट करणार असा. आणि तिथून मी काय करणार आहे, एक लाईन काढणार आहे, जी लाईन काय असणार, समजा त्याला परपेंडिक्युलर असणार, ओके. तुम्ही अशा खूप लाईन्स काय करणार आहे, काढून बघणार आहे, त्या पॉईंटकडनं मी काय करणार आहे, स्ट्रेट लाईन काढणार, ती काय असणार, त्याला परपेंडिक्युलर असणार आहे, क्लिअर. की हा जो अँगल असणार तो आपला किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. तुम्ही अशा वेगवेगळ्या लाईन्स घ्या आणि काढून बघा. आपण प्रोटेक्टरच्या सहाय्याने कसं काढायचं ते आपण काय करणार आहोत, बघणार आहोत, ओके. तर इथे मी बघा, एक प्रोटेक्टर दाखवलेला आहे, तुम्ही तुमच्या कंपास मध्ये असतं, त्याच्यामध्ये काय, ह्याला आपण प्रोटेक्टर म्हणतो, त्याच्या सहाय्याने परपेंडिक्युलर कसं काढायचं. इथे बघा, 0 दिलंय, 10 दिलंय, 20 दिलंय, लक्षात आहे. इकडनं आपण अँगल मोजायचा आहे, तुम्हाला जर इकडनं अँगल मोजायचं असेल तर वर दिले बघा, 0, 10 वगैरे ते मोजायचे आहे, ओके. आता आपण काय करणार आहे, तर या बाजूने अँगल मोजणार आहे, तर आपल्याला इथे परपेंडिक्युलर काढायचं आहे. तर मी काय करणार सांगा, तर बरोबर तो पॉइंट आहे बघा, इथे आता हा ट्रान्सपरंट नाही आहे, पण तुमच्याकडे ट्रान्सपरंट असणार आहे, मग तुम्हाला पॉईंट बरोबर मॅच करता येईल बघा. आता बघा, हे मी बरोबर पॉईंट खालची लाईन ना, ही लाईन मॅच करतो बघा, ही लाईन आहे ना, ती पॉईंटला काय करतो, मॅच करतो. इकडनं 0 पासून स्टार्ट करणार, इथे आपलं 90 डिग्री येतं, मग तुम्ही काय करणार आहे, तर पेन्सिलच्या सहाय्याने पॉईंट तो मार्क करणार. समजा हा माझा पॉईंट झाला, ओके. आणि नंतर मी काय करणार, हा प्रोटेक्टर बाजूला नेतो, आणि नंतर मी काय करतो, समजा एक लाईन ड्रॉ करतो. समजा ही जर लाईन जोडली आपण, ओके, तर तो हा जो आपला असणार आहे तो प्रोटेक्टर असणार, परपेंडिक्युलर असणार आहे, क्लिअर. समजलं सगळ्यांना?